खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग आता वाढवण्यात आलेला आहे. धरणातील पाणी साठ्यामध्ये वाढ झाल्यामुळे धरणातून विसर्ग वाढवण्यात आलाय. मुठा नदी पात्रामध्ये सुरू असलेला 11,704 क्युसेक विसर्ग वाढून आता 13,981 क्युसेक इतका करण्यात आलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भिडे पूल हा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. तर नागरिकांना खबरदारी घेण्याचं प्रशासनानं आवाहन केलंय. पुण्यातले अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडे. अक्षय, आता नागरिकांना कशा पद्धतीनं प्रशासनानं सूचना केलेल्या आहेत? नक्कीच, पहाटेपासून खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस होतोय. पुणे शहरात देखील पहाटेपासूनच पावसाने चांगलाच जोर धरला होता. मात्र पावसाने काहीशी विश्रांती या ठिकाणी घेतलेली असली तरीसुद्धा खडकवासला धरणातनं पाण्याचा विसर्ग जो आता करण्यात आलेला आहे तो आपण पाहिला तर साधारणपणे 13,981 इतका विसर्ग जो आहे तो खडकवासला धरणातनं केल्यामुळे मुठा नदीचा पाण्याचा प्रवाह जो आहे तो देखील वाढलेला आहे. मी सध्या भिडेपुलाजवळ आहे आणि भिडेपुलाला पाणी जे आपण बघू शकतो पाणी लागलेलं आहे. त्यामुळे काही वेळामध्ये भिडेपूल जो आहे तो संपूर्णपणे पाण्याखाली जाईल. या भागातली वाहतूक जी आहे ती देखील बंद करण्यात आलेली आहे. नागरिकांना देखील सातत्याने प्रशासनाकडनं आवाहन करण्यात येतं की नदीपात्रात तुम्ही जर कुठलेही वाहनं लावलेली असतील, तुमची जनावरं जर लावलेली उभे केले असतील तर ते तात्काळ काढून घ्या. घरात देखील पाणी शिरण्याचे काही चान्सेस देखील आहेत. त्यामुळे खबरदारी घेण्याचं पूर्ण आवाहन जे आहे ते प्रशासनाकडनं पाटबंधारे विभागाकडनं सध्या करण्यात येतंय. श्वेता, नक्कीच आपण पाहतोय आता पुणेकरांना काळजी घेण्याची गरज आहे. धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या या संपूर्ण अपडेटबद्दल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.